मित्रा, आजच्या व्हिडिओमध्ये तुझं स्वागत. हेडफोन लावलंस? मस्तपैकी बरमुड्याची, चड्डीची, पॅन्टीची मस्तपैकी थोडा सैल कर, बेल्ट काढ आणि बाबरावला हात घालता येतील एवढं मस्तपैकी सेट कर स्वतःला. झालं? ठीक आहे, व्हिडिओला लाईक कर आणि आता ऐकायला सुरुवात कर. आज मी तुला ना माझी खरी गोष्ट सांगतोय की जेव्हा मी अहमदाबादवरून पुण्याला काही कामाने जायचं होतं तेव्हा मी बसमध्ये स्लीपर बुक केली. म्हणजे ट्रॅव्हल्स असते ना, ट्रॅव्हल्स बुक केली. तसा तो प्रवास 14 तासांचा होता. मला ट्रेनचं तिकीट मिळालं नव्हतं त्यावेळेस, ऐन दिवाळी होती त्याच्यामुळे मला तिकीट बस बुक करावी लागली. बस तशी खूप चांगली होती, 2x1 होती. जेव्हा ती तिकीट घेतली ना तेव्हा डबलचा सोफा मोकळा होता, म्हणजे एका साईडला डबल आणि एका साईडला सिंगल. माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. मग मी यासाठी आधी विचारलं होतं की इथं कोणी आहे का म्हणून, तर पण मला डबलचा सोफा मिळाला. मग मी बसलो, म्हटलं ठीक आहे जो येईल तो येईल, काय प्रॉब्लेम नाही. मग मस्तपैकी हेडफोन लावले आणि आनंद घ्याला. काय वेळानं काय झालं की थोड्यानं बस थांबली, थोडा पुढे गेलो, बस थांबली, मग कोणीतर आलं. तर त्यावेळेस मग केबिन उघडली, समोर बघितलं ते जो क्लिनर होता तो एक लेडीला घेऊन आला. तो म्हटला की तुमच्या शेजारी ह्या लेडीची सीट आहे. मला एकदम सरप्राईज झालं की यार, म्हटलं एकटी लेडीज आहे म्हटलं, एकदम असं दुसऱ्या बोरसं माझ्यासोबत कशी काय बसेल ना. पण म्हटलं चला, आपलं नशीब चांगलं, एक लेडीज आपल्या शेजारी आली आणि बसायला झोपायला आली, हेच खूप झालं. मग त्यांना म्हटलं की चला तुम्ही विंडो सीट घ्या, मी बाजूची साईड घ्या. मग तिने तिचं सामान ठेवलं, बसली. मग मी तिला पाहिलं, बघितलं ना तर एकदम वया 35-30ची होती. एकदम ओठावरती गुलाबी लिपस्टिक होतं, एकदम मस्त झणझणीत बॉल तिच्या ब्लाऊजमधून असे दिसत होते. परफ्यूम लावलेला होता त्याच्यामध्ये, तिचा असा मस्त वास येतो. आता मला अशी बोलायची इच्छा होत होती की नेमका आता एवढा वेळ प्रवासात आहे, नेमकं असं काय कसं सुरुवात करायची. मग काही वेळा तिनंच मला विचारलं की तुम्ही कुठे जाणार, तर मी म्हटलं मला पुण्याला जायचं आहे. तुम्हाला? तर ती म्हटली हो, मला पण पुण्याला जायचं. ती बोलली की तुम्ही तिथं राहता का? म्हणजे मी तिला विचारलं की तुम्ही राहता का, तर ती म्हटली नाही मी अहमदाबादला राहते, माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे, सुट्टी पण आहे, तर मग मी तिकडे जाते. मी म्हटलं मी पण एखाद्या कंपनीत नोकरी करतो पण काही कामानिमित्त पुण्याला जातो. ती म्हटली बरं. आता पुढं कसं कसं बोलायचं आहे, आता बाईला एखाद्या कन्व्हिन्स करायचं असलं नेमकं काय करायचं. मग नेहमी एक ट्रिक लक्षात ठेव, तिला नेहमी तिच्या वासावरून म्हणायचं की छान वास येतो. पण मी तिला सरळ म्हटलं की मॅडम तुझं परफ्यूम खूप छान आहे, मस्त वास येतो बरं का, पूर्ण केबिनमध्ये ना त्याच्यामुळे वास आला. मी म्हटलं तुम्ही काय एकटाच जाताय का, तुम्ही तुमच्या हस्बंडसोबत वगैरे का जात नाही? तर ती म्हटली ती लग्नाच्या 2-3 दिवस आधी येणार आहेत आणि मुलं पण शाळा असल्यामुळे ते त्यांच्यासोबतच येतील, मला फक्त बहिणीच्या घरी लग्न कार्य असल्यामुळे मी लवकर जाते एक आठवडाभर. म्हटलं चांगलं आहे. मी म्हटलं मग तुमची पोरं बाळ कशी काय तुमच्याशिवाय राहते? म्हटलं का नाही राहणार. तर ती बोलली की माझी मुलगी 15 वर्षाची आहे आणि तिला सगळं जमतं. आता मात्र मला चान्स मिळालेला होता तिला झाडावर चढवायचा. म्हटलं काय, तुमची मुलगी एवढी मोठी आहे? तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमची एवढी मोठी मुलगी असेल. ती लाजली आणि म्हटली नाही नाही मी एवढी लहान नाही आहे, तुम्ही माझी खोटी तारीफ करताय. म्हटलं नाही हो, एकदम तुम्ही 27-28 वर्षाचे वाटता. तर ते म्हटले नाही नाही मला मास्का नाका मारू, मला सगळं माहीत आहे. म्हटलं नाही हो मॅडम, खरंच विश्वास बसत नाही तुमचं वय एवढं असेल. मग ती म्हटली जाऊ दे सोडा, तुम्ही काय करता इकडे अहमदाबादमध्ये? तर मी तिला म्हटलं की मी एका फार्मा कंपनीमध्ये जॉब करतो आहे आणि खूप वेळा कस्टमरसाठी महिन्यातून 1-2 दिवस मला इकडे तिकडे फिरावं लागतं. ती म्हटली तुमचा खूप चांगला जॉब आहे का, लग्न बिग्न झालं आहे का? तर मी म्हटलं नाही अजून, मी 24-25 वर्षाचाच आहे आणि अजून 3-4 वर्ष तरी माझा जॉब असं लग्न बिग्नाचा काय विचार नाही, जेव्हा सेट होईल तेव्हा लग्न करेल. पण त्यांना म्हटलं मॅडम आता एवढं बोललो आहे पण मला तुमचं नाव माहिती नाही, तुमचं नाव काय? तर ती म्हटली माझं नाव विनय आहे, तुमचं काय? मी म्हटलं माझं नाव रोहित. ती म्हटली रोहित तुम्हाला मॅडम नको मारू, एक मी सामान्य गृहिणी आहे, तुम्हाला काम कर मला भाभी म्हण किंवा विना म्हण. तर मी म्हटलं ठीक आहे भाभी. मग थोडं बोलून आम्ही झोपायची तयारी करू लागलो, एकमेकाला गुड नाईट बोललो, तिनं पण हेडफोन लावले, मी पण हेडफोन लावले आणि जी माझ्याकडे पाठ करून उलटी झोपलेली होती आणि मी सरळ झोपलेलो होतो. मी असं वर छाताकडे बघत होतो, ती तिकडे काचेकडे बघत होतो. अर्धा एक तास झाला असेल परंतु तिनं माझ्याकडे पाठ केल्यामुळे तिची गांड अशी झणझणीत दिसत होती ना. आता मात्र तिला झोप लागली असेल आणि म्हणजे ती अजिबात हालचाल करत नव्हती आणि कसं होत होतं की माझी हाईट तेवढी जास्त होती ना, तर माझे पाय तिच्या ट्रॅव्हल्समध्ये मावतच नव्हते, माझे पाय असे एकदम मी आडवे तिडवे मला ठेवायला लागत होते. आता मात्र काय झालं की मी माझे पाय दुमडले आणि भाभीची पाठ जी दिसत होती ना मी त्याकडे तोंड करून झोपलं. आता काय झालं की दुमडल्यामुळे ना माझा गुडघा तिच्या गांडीला असा लागत होता, टच करत होता. आता मागून मला तिचा ब्लाऊज पण दिसत होता, पाठ दिसत होती.
पण झालेलं कसं की ती उघडी पाट ते घरघरीत गांड बघून ना माझा असा एकदम असा लवडपणा असा आतमध्ये तुन 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 नाचू लागलेला होता. असा एकदम मला तिचा जो स्पर्श होत होता ना त्याच्यामुळे असे माझे एकदम असे टावर चार्ज होत होते. आता ती भाभीची साडी होती ना ती आता कंबरेवरती नव्हतीच, म्हणजे हळूहळू हळू तिची अशी नाजूक कामुक सेक्सी फिगर दिसत होती. आता काय झालं की भाभी एकदम सरळ झाली आणि माझ्या साईडला डोकं हलवून झोपली. आता जी झोपेत अशी हल्ली होती की तिची छातीची जी साडी होती ना हळूच बाजूला झाला. ती झोपेत असल्यामुळं ना तिला तिचा असा पदरचा आवरता नाही आला, त्याच्यामुळे तिचे ना मोठे मोठे बॉल आता माझ्या डोळ्यासमोर होते. आणि झालं कसं की खालचा जो बॉल होता ना तो असा एकदम सीटवर दाबून बसलेला होता आणि वरचा ब्लाउज होता ना तो बॉल असा एकदम ब्लाउज फाडून बाहेर यायला बघत होता. मला पाहून असं वाटत होतं ना की आता तो फाटून बाहेर येतो का काय एकदम अशी. मी खाली नजर केली आणि पाहिलं की त्याच्या ब्लाउजचे दोन हुक उघडलेले होते, वरचे तीन हुक बंद होते, त्याच्यामध्ये तिचे बॉल ना त्याच्यात थांबले होते. मग माझी अशी माझी इच्छा व्हायला लागलेली होती की आता एकदम पटकन पकडून ना घासून टाकू, चुकून चुकून त्यांचं दूध काढून टाकू. पण माझी हिंमत होत नव्हती की चुकून जर बाय ओरडली तर बसमध्येच चालत्या बसमध्ये लोक गाण मारतील माझी. पण माझी हिंमत होत नव्हती. मग थोड्या वेळाने काय झालं की तिला थंडी वाजायला लागली. मग तिने ना बसून चादर बाहेर काढली, मग ती अंगावर घेतली. आता मात्र माझं शरीर थंड झालेलं होतं आणि उत्तेजित झाल्यानं कापत होतं. बहुतेक तिची वाईट नजर माझ्यावर पडली होती. तिने मला विचारलं तू चादर नाही आणली का? मी म्हणलं, मी सरळ म्हटलं की नाही मी नॉन ए सी घेणार होतो पण मला ती सीट भेटली नाही त्याच्यामुळे मी ए सीमध्ये आलो आणि मी चादर काय आणायला नाही. ती म्हटली माझी चादर शेअर कर ना, तुला खूप थंडी वाजा असेल तर तू आजारी पडशील. मग तिनं मात्र थोडासा ए सी कमी केला आणि मला चादर दिली घ्यायला. मात्र आता माझ्या आतल्या आत बाबर असं झणझणीत उड्या मारत होता. मी त्या चादरीत घुसलं होतं, ती माझ्या बाजूला डोकं करून झोपली होती. मी काही वेळ डोळे बंद करून झोपलो होतो आणि झोपायचा प्रयत्न करू लागलेली होती. आता मी मात्र एकच चादरीमध्ये दोघं झोपल्यामुळे आता उकाडा जाणवत होता. अर्धा तास झाला मी डोळे उघडले तर ती झोपलेली होती. तिच्या शरीरावर चादर एकदम बाजूला गेलेली, सरळ झोपलेली आणि ती श्वास घेत असताना तिचे बॉल मस्त खाली वर खाली वर खाली वर होत होते. म्हणलं यार आता जर हिंमत केली ना तरच मिळेल, नाही तर नाही केली ना काय पुढची आपल्याला मिळणार नाही. पण असं आहे, पण जर समजा सापडलो ना तर झोपेचं सोंग करायचं सांगायचं, झोपेत चुकून हात पडला. मग म्हणलं जाऊ दे जे होईल ते होईल यार, काय होईल ते होईल. मग काय केलं की सरळ तिरका झोपलो आणि पाय दुमडले आणि माझं डोकं तिच्याजवळ घटलं. आता मात्र तिचा हात आहे ना तर तिच्या डोक्याखाली करून झोपलेली आणि तिची बगल माझ्या चेहऱ्यापासून फक्त 1-2 इंच दूर होती. माझं नाक तिच्या बगलेजवळ घेऊन गेलं आणि वास घेऊ लागलं. आई शपथ असा वास येत होता ना की अजूनसुद्धा तो वास घेतला ना असा आठवला ना तरी लावडा उठून जातो. तिच्या बगलेवरती एक पण केस नसेल असं वाटत. आता मात्र मी तिला असं लावून ना माझा वास मी तिचा वास घेत होतो. तिच्या मस्त मस्त मोठ्या बॉलला स्पर्श करू लागलं. आता मात्र मजा आली नाही कारण माझा हात उलटा होता. स्पर्शाचा अनुभव सगळ्या सरळ हातामध्ये घेत मी हळूहळू हळूहळू हात सरळ केला आणि झोपेत हात पडला असेल अशा तऱ्हेने तिच्या बॉलवर ठेवला पण ती हल्ली नाही. मग तिच्या बॉलच्या बाजूने हळूहळू हळूहळू हात फिरायला लागलो, एकदम असा स्पर्श मला होत होता. आता मात्र माझा 8 इंची लावडा आता पॅन्टमध्ये असा तडातड तडातड उड्या मारत होता. आता हळूहळू हळू काहीतरी केलंच पाहिजे होतं. ती अचानक माझ्या बाजूला झाली, तिनं माझं डोकं तिच्या छातीवर आलं. म्हणजे माझं नाक ना असं बरोबर तिच्या दोन बॉलच्या ज्या फटीमध्ये ना असं एकदम लागत होतं. आता मला वाटलं होतं की ती जागी झाली आहे आणि फक्त झोपायचं नाटक करता येईल काय. मी पण तसंच झोपून तिच्या बॉलच्या मधल्या भागाचा वास घेत होतो. माझा आता जो हातीच्या बॉलवरती होता ना ती उलटी झाल्यामुळे माझा हातीच्या बॉलच्या खाली दाबला गेलेला होता. मग मी हात सरळ केला आणि तिच्या बॉलला थोडंसं प्रेस केलं. मला हळूच आई ग ऐकू आलं. पण मला समजलं होतं की ती जागी आहे आणि नाटक करत ही आहे. मग मी तिचा बॉल असा माझ्या हाताने पदरात दाबला. हळूहळू हळू तिच्या तोंडून आवाज निघायला लागलेला. मग तिनं तिचा एक हात माझ्या डोक्यावरती ठेवला आणि माझं डोकं तिच्या छातीत दाबलं. आता मात्र मला समजायला अवघड झालं होतं की मला चला आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि आता घोडा कचाकच कचाकच चालायला पाहिजे. मग मी थोडा बाजूला झालो, तिच्या ब्लाउजचं हुक काढू लागलो. पटकन तिचे तीन हुक होते ना ते काढून टाकले, तिच्या ब्रावरून तिचे बॉल दाबू लागलो. तिचे बॉल कापसासारखे नरम नरम गरम गरम मस्त मस्त गोड गोड गुलाबी गुलाबी होते पण भट्टीसारखे गरम झालेले होते. मग मी तिचे बॉल चोकायला सुरुवात केली, दाबायला सुरुवात केली. वा मस्त होते तिचे छोटे छोटे मुलांमुलां बॉल. तिच्यावर एकदम किसमिशीत सारखे दोन मनुके काळ्या काळ्या कलरचे त्यांना चोकत होते.
त्यानं चोखून चोखून आवाज येत होता, आई ग आई ग, हळूहळू चोख, जोरात चोख, खाऊन टाक खाऊन टाक खाऊन टाक चोख, हळूहळू हळू दाबून पिऊन टाक माझे बॉल, आई ग आई ग आई ग करत ती इशारा करत होती. तिने आता हळूच कने माझ्या पॅन्टीतून माझा लवडा बाहेर काढलेला होता. तो तर आता एकदम असा पॅन्टचा तंबू बनल्यासारखा स्वतः, मग ती झटकन पुरं झाली आणि तिनं चोखायला सुरुवात केली. मी तर मग एकदम स्वर्गातच होतो, गुडघ्यावरती उभा राहिलेलो होतो, त्यामुळे तिचा बरोबर माझा लवडा तिच्या तोंडाच्या सेट झालेला होता, माझे दोन्ही हात तिच्या बॉलला दाबत होते. तिनं मात्र चोखून चोखून मला एकदम आकाशात पोहोचवलेलं होतं. गाडी हळूहळू इकडे तिकडे हलत 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 होती, पण आम्ही आपलं मस्त एन्जॉय करत होतो. मग मी तिला सरळ झोपवली आणि तिच्या डोक्यावरती किस केलं, तिच्या गुलाबी गुलाबी ओठांना किस करायला लागलं. मग मानेवरती किस केला, असं करत बॉलला, मग शेवटी तिच्या पुच्छीजवळ येऊन तिच्या मांडीला किस केली. मात्र आता तिच्या पुच्छीचा जो सुगंध होता ना, तो मला वेड लावत होता. मी तिच्या मांड्यांना वेगळं करून पाहिलं तर तिची गुलाबी गुलाबी पुच्छी माझ्या नजरेसमोर होती. मी न वेळ घालत हळूच मी तिच्या पुच्छीत माझी जीभ टाकली आणि चोखायला लागलो. जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत मी मस्तपैकी माझ्या माझ्या जिभेनं तिची झावाझावी केली. मग काही वेळानं आता एकदम ती म्हणली चल वरती आहे, काही वेळानं असं एकदम 69 पोझिशनमध्ये एकमेकांना पुच्छी चोखाचुकी करून एकमेकांचे भागवायला सुरुवात केली. मी तिच्या पुच्छीच्या दाण्याला जिभेनं चाटू लागलो, मग तिच्या माझं डोकं पकडून ती पुच्छीवर दाबू लागले. पहिल्यांदाच कोणतं तिची पुच्छी चाटत होती असं तिला वाटत होती, ओरडत होती, आई ग उम यस आ आ आ, मी पूर्ण जोशाने तिची पुच्छी चाटत होतं. अचानक तिने माझं डोकं डोळ्यात धरलं आणि दाबलं आणि सर्व रस सोडला. मी तो एकदम प्यायला गेलो, एकदम पिऊन टाकलं, परत किस करायला लागलो. ती परत आई ग आई ग आई ग करायला लागली, मग तिचे बॉल दाबू लागले. ती म्हटली बस आता कर, आता मी नाही राहू शकत. आता ती मात्र मात्र असं वाटलं होतं की ते वेड्यासारखी झालेली होती. मला तिच्या पुच्छीत माझ्या जिभेकडे करत होती, माझ्या डोक्याला तिच्या पुच्छीवर दाबत होती. मला असं वाटलं की ती पूर्ण गरम झाली. मी तिला तिच्यावर भुक्या भागात तुटून पडलो आणि तिचे बॉल दाबू लागलो, चोखू लागलो. खूप वेळापर्यंत माझ्या जिभेनं असं केल्यानंतर म्हटलं आता चल, तिला काय सरळ केली. मी तिला सरळ झोपून माझा लंड एका धक्क्यात तिच्या पुच्छीत टाकला. पुच्छी ओली असल्यामुळे लंड सरळ सरळ घसरत एकदम तिच्या गर्भाशयात धडकला आणि ती ओरडली आई ग. मग मी हळू बोललो की घासू लागलो. तिला म्हटलं ओरडू नकोस, लोकांनी ऐकलं तर दोघांची गाण मारते. मग नंतर हळूहळू हळू जोरा जोरात धक्के देऊ लागलो, पण तिच्या पुच्छीला उचलून उचलून माझ्या लंडानं झावायला लागलो, आनंद द्यायला लागलो. मित्रांनो, तिथे जवळ अर्धा तास कचाकच 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 असा एकदम झवाझव 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 झवत राहिलो झवत राहिलो झवत राहिलो झवत राहिलो. आणि नंतर भस्कन ती म्हटली पाणी बाहेर नको काढू, आतच राहू द्या. तिच्या अंगावरती पाणी काढलं आणि तिच्या अंगावरती पडून राहील. तिची पुच्छी चाटल्यामुळे तोंडामध्ये त्या पुच्छीचं असं एकदम पाणी आलेलं होतं. ती तिच्या बॉलवरती सोडत तिची बॉल माझ्या तोंडातली लाळ तिच्या बॉलवर टाकत चोकत राहिलो, पडून राहिलो पडून राहिलो पडून राहिलो. नंतर हळूच तिनं तिच्या साडीनं माझं तोंड पुसून घेतलं, तिचं तोंड पुसलं, नंतर तिचा ब्लाऊज ठीक केला आणि तिची नंतर चड्डीवर करून ना साडीनंच तिनं तिच्या सगळ्या लवडा बिवडा पुसून दिला आणि एकमेकाच्या जवळ पुसून राहिलो. नंतर एक तासाभरानंतर का होईना, परत नंतर अंग असं दोघांना एकदम पुच्छीचा रस असा परत आठवायला लागला आणि परत परत चाटासाटी सुरू झाली. थोड्या वेळानं परत मी माझ्या आठींचा जलन तिच्या पुच्छीच्या भोकावरती ठेवला आणि हळूहळू हळू तिच्या पुच्छीचा वास घेऊ लागलो. नंतर हळूच म्हटलं आता तेल तर नाही आहे काय करायचं, पण मग थोडंसं लंडाला पाणी लावलं. मलण पुच्छीवरती देऊन हळूच दणका दिला, कच्च करणं तिच्या तोंडून एकदम किंकाळी निघाली. माझा लंड तिच्या पुच्छीत होता आता एकदम, दोघंजण एक झालेलं होतं, खूप जोरजोरानं ओरडत होती, परंतु लोक ऐकतील म्हणून मी तिच्या तोंडात हात घातलेला होता. त्रासानं व्याकुळ होती. मग थोडा थोडा का होईना, पण मी हळूहळू हळूहळू ठोके द्यायला लागलो. ठोके देत 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 तिच्या तोंडातून आवाज कमी झाला, जसं पटकन तिचा आवाज बंद करायला, तिच्या तोंडावर ओठांवरती ओठून किस करायला लागलो. एका हाताने मस्तपैकी तिचे बॉल दाबत होतो आणि दुसऱ्या हाताने लवड्याला सेट करून गचाघच 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 ठोकं करत होती, ऐग 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 चेवडत, पण मी सोडतच नव्हतं. आता मात्र माझ्या दुसरा तिसरा करत 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 राऊंड झालेले होते आणि मस्तपैकी आता शांत झालेलं होतं. तिनं मला माझा मोबाईल नंबर मागितला, मी तिला नंबर दिला. तिला म्हटलं की आता कधीही तुला असं वाटलं आयुष्यात पुढं कधीही करायचं असलं तर डेफिनेटली मला कधीही बोलव. आता मात्र आमचं ठरलेलं आहे नेक्स्ट टाईममध्ये. आता नेक्स्ट टाईम आता हॉटेलला जायचा प्लॅन आहे. बस तेव्हा पण परत असंच प्यायचं आहे, असंच झवायचं आहे.